नमस्कार मित्रांनो, आपण पाहता यवतमाळ सिटी आणि मी आहे मंगेश। आज मी तुम्हाला यवतमाळचे सर्वात मोठे मंडळ म्हणजे आपल्याला माहितीच आहे यवतमाळचा राजा हा जो मारवाडी चौकात मंडळ आहे, खूप मोठा मंडळ आहे आणि यवतमाळचा राजा म्हणून हा प्रसिद्ध आहे संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात। तर त्या मंडळातील गणेश मूर्तीचे मी आपल्याला दर्शन घडवणार आहे। आपल्याला माहितीच आहे की यावर्षी कोरोनाची परिस्थिती पाहता सगळ्यांनी गणपती उत्सवावर थोडेसे प्रतिबंध आलेले आहे, परंतु यवतमाळचा राजा यावर्षी आपल्या यवतमाळात थाटात बसला आहे, आपण बघू शकता। आणि बघा, मी आता तुम्हाला दर्शन घडवतो। तिथे जो समोर उंदीर ठेवलेला असतो, प्रत्येक वर्षी लोक या उंदराच्या कानात आपल्या इच्छा सांगत असतात आणि त्या पूर्ण होतात अशी त्यांची मनोधारणा सुद्धा असते। बघा उंदीर, हे बघा डेकोरेशन यांनी साधं सुधंच केलेलं आहे, परंतु खूप सुंदर डेकोरेशन आहे। सगळे सिम्पलमध्ये लाईटिंग केलेली आहे। बघा मित्रांनो, आपल्याला आतमध्ये जाण्यास प्रतिबंध आहे, कारण आपणही आपल्यालाच माहिती आहे की कोरोना परिस्थितीमुळे दुरूनच दर्शन घेणे यांनी सुरू ठेवलेले आहे। बघा आपल्याला गणेश मूर्ती दाखवतो, किती सुंदर गणेश मूर्ती आहे। श्री वनकरजी हे गणेश मूर्ती घडवत असतात मित्रांनो, आणि सुंदर गणेश मूर्ती घडवत असतात। हा यवतमाळातील सर्वात मोठा मंडळ मानला जातो आपल्याला, मी सांगू इच्छितो इथे। आणि बघा कमळाच्या फुलासारखं हे थोडं खाली बनवलेलं आहे आणि त्यावर गणेश मूर्ती विराजमान अशी दाखवण्यात आलेली आहे, बघू शकता। खूप सुंदर हा जो टोप असतो, जे गणेशजीच्या डोक्यावर असतो, तो सोन्याचा असतो। बघा मी आपल्याला पुन्हा पुन्हा झूम करून दाखवतोय। आणि बघा इथे होर्डिंग सुद्धा लावण्यात आले आहे, कोरोनापासून कसे बचाव करा जनितार्थ जारीसाठी होर्डिंग्स लावण्यात आलेले आहे। आणि खूप सुंदर एक हे मंडळ आहे आणि गणेश मूर्तीसुद्धा खूप सुंदर असते। तर मित्रांनो, आजचा आपल्याला हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला म्हणून नक्की कमेंट करा। आपण नक्की कमेंट करत नाही मित्रांनो, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका। आणि जर तुम्हाला कोणाला व्हिडिओ दाखवायचा असेल तर शेअर करणं विसरू नका। धन्यवाद मित्रांनो।